बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात, पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका करतात जेणेकरून त्यांना लाभ मिळण्याऐवजी काही नुकसानच होतात. दुधाचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आहारात दुधाचा समावेश करताना 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एक म्हणजे पुष्कळ लोकांची सवय असते जेवणानंतर दूध पिण्याची, असे करू नये. दूध पचायला जड असते, असं केल्यास आपला जडपणा जाणवतो आणि पचनतंत्रात बिघाड होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर दूध पिण्याची सवय असल्यास जेवण कमी करा, नाहीतर आपल्या पचनतंत्रात बिघाड होऊ शकतो. शक्यतो रात्री असे करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे आंबट वस्तूंचे सेवन जेवणाच्या अर्ध्या तासापूर्वीच किंवा जेवणाच्या अर्ध्या तासानंतर करावे. असे नाही केले तर आंबट ढेकराच्या त्रासाने वैतागाल. चौथी गोष्ट म्हणजे कांदा आणि वांग्याच्या सोबत दुधाचे सेवन करू नये. असे केल्याने त्याच्यात रासायनिक क्रिया होऊन त्वचेचे रोग उद्भवतात. त्यासाठी ह्याचा सेवनामध्ये काहीसे अंतर राखावे. पाचवी गोष्ट म्हणजे मांसाहारसोबत दूध घेण्यास टाळावे. त्वचेवर पांढरे रंगाची समस्या उद्भवू शकते. मांस आणि मासे आणि दुधात प्रथिने असतात, त्यामुळे पचनतंत्रात बिघाड होऊ शकते. सहावी गोष्ट म्हणजे आपण शक्ती आणि पोषण मिळवण्यासाठी दुधाचे सेवन करत असाल तर गाईच्या दुधाचा वापर करावा. आणि जर आपल्यास वजन वाढवायचे असेल तर म्हशीच्या दुधाचे सेवन करावे, पण लक्षात असू द्यावे की म्हशीच्या दुधाने कफ वाढते. सातवी गोष्ट म्हणजे थंडगार दूध पिऊ नये. साखरेचाही वापर कमी करावा. थंड दूध पचण्यास जड असते. थंड दुधाचा वापर केल्याने पोटात गॅस होतात, साखर पोषक द्रव्ये नष्ट करते, ज्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊ शकतो.